पुरस्काराचं राजकीयकरण झालेलं आहे. पसाहेब धर्माधिकारी, नानासाहेब धर्माधिकारी यांना जो मानणारा वर्ग आहे, ह्याचा आपल्याला पाठिंबा मिळावा आणि येणाऱ्या निवडणुकात राजकारणामध्ये त्यांना मदत व्हावी अशा प्रकारचं ह्या पुरस्कारांची आता स्थिती आहे. पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना ते म्हणजे मशगूल असतात, सत्तेत असताना मस्तीत असतात, बेफान असतात. त्यांना संस्कार, संस्कृती, विचारधारा याने सत्ता आणि सत्तांतर होतं याच्यावर विश्वास नाही. परंतु नंतर पृथ्वीराज बाबांची माझी काही कारणाने भेट झाली, माझे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी मला पुढचा विचार विचारला तर मी त्यांना अत्यंत स्पष्ट आणि नम्रपणे सांगितलं की काँग्रेसमधला प्रवेश ही माझ्या आयुष्यातली मोठी चूक होती. असं आपण म्हणू शकत नाही की राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष आहे. परंतु काय होतं की त्याच्या ज्या काही भूमिका आहेत, तुम्ही जर तसं म्हटलं तर मराठा आरक्षणासाठी कधीच राष्ट्रवादीने समर्थन केलेलं नाहीये. जेम्स लेननी लिहिलेलं हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकामध्ये प्रस्तावनेत जे लोकांचे नाव आलेली आहेत, ज्यांचे आभार मानलेले, ते भांडारकर प्राच्य विद्यासंस्थेतले पदाधिकारी होते किंवा काही त्याच्याशी संबंधित लोक होते. कारवाई केली म्हणजे आम्ही आमचा एक निषेध नोंदवलेला आहे. जातीवाद म्हणजे काय की जातीच्या इतर जे घटक आहेत, वेगवेगळ्या जाती समूह, त्यांचा द्वेष करणं म्हणजे जातीवाद. मला आणि संभाजीराजेंना बरोबर घेऊन जाण्याचं कारण मराठा आयडियोलॉजी होती. भारतीय जनता पार्टीची जी विचारसरणी आहे, विरुद्ध विचारसरणी, त्याचा सन्मान त्यांनी स्वीकारला. मुळात भारतीय जनता पार्टीचं राजकीय धोरण कसं असतं की ते सन्मानाचं पद तुम्हाला देतातही, पण समाजामधली विश्वासार्हता संपवते. इतिहासातल्या संदर्भामध्ये वर्तमानातलं काही विश्लेषण करणं म्हणजे जातीवाद असतो, हा निव्वळ मूर्खपणा आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये जे मोर्चे झाले त्याला काही भावनिक गोष्टीचा मुलायमा होता म्हणा किंवा कारण होतं मुख्यतः, कारण श्रद्धा शिद्रिक, कोपर्डीची मुलगी, हिच्यावर अत्याचार झाला होता, बलात्कार झाला होता आणि तिचा खून झाला होता. ही एक भावना स्त्रियांमध्ये प्रचंड पसरलेली होती. पण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या विरोधात हे मानण्यास काहीच कारण आहे. त्यांच्या जागेवर आजचे एकनाथ शिंदे जरी असते तरी ते मोर्चे तसेच निघाले असते, शरद पवार साहेब असते तरी निघाले असतं, अजित पवार असते तरीही निघाले असते, कारण ती समाजाची भावना. क्षणाचं चळवळ चालू असताना अर्थकारणाकडे जाणं म्हणजे नवीन उद्योग व्यवसाय करणे, त्याचबरोबर जागतिकीकरणाने निर्माण झालेल्या जगातल्या संधी वेगवेगळ्या देशात त्याही शोधल्या पाहिजे, कारण आता दिशा बदलणं गरजेचं आहे. म्हणून नवा विचार आणि नवी दिशा अशी संकल्पना मांडून आम्ही जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरणाला जो विरोध केला त्याच्यापेक्षा आपण त्याच्याकडे संधी म्हणून पाहू. निश्चित एक लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार ज्या घराण्यात नाही येतात ते महात्मा फुलेच्या सत्यशोधक विचाराच्या. दुसरी गोष्ट, शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या घरातच रुजलेला होता, त्यांच्या आई होते, त्यांचे बंधू वसंतराव पवार. पवार साहेबांना यशवंतराव चव्हाणांबरोबर जे काही जवळकी मिळाली त्यावेळेच राजकारण कळालंच मध्ये. परंतु मूळ घराण्याचा जो विचार आहे तो सत्यशोधक विचार आहे आणि त्याचाच पुरस्कार संभाजी ब्रिगेड करत असल्यामुळं सत्यशोधक विचाराच्या विरोधात जे वैदिक विचार आहे त्याचा विरोध राहणारच आहे. नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्सअप मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या व्यक्तींना बोलत असतो, त्यांचे विचार समजून घेत असतो आणि आपल्यासोबत असंच व्यक्तिमत्व आहे माननीय प्रवीणदादा गायकवाड. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काम पाहतायत, पण ती तेवढीच त्यांची ओळख नाही आहे, तर मराठा संघटनांमध्ये उद्योजकतेचं वारं त्यांनी निर्माण केलेलं आहे, एक वेगळा विचार त्यांनी आता पुढे आणलेला आहे. मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल किंवा इतर काही आंदोलन असेल, ते नाव महाराष्ट्राला परिचित झालेलं आहेच, पण त्यासोबतच मराठा तरुणांना ते वेगळ्या वाटेवर नेण्याचा देखील त्यांचा प्रयत्न आहे. या सर्व प्रयत्नांविषयी आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. प्रवीण दादा, लेट्सअप मध्ये आपलं मनपूर्व स्वागत. जय जी जाऊ. प्रवीण दादा, पहिला प्रश्न, तुमच्या ज्या सामाजिक भूमिका आहेत किंवा तुमचा आता जोपर्यंत तुम्ही जो सामाजिक विचार मांडलेला आहे त्या अनुषंगाने आता एक नुकतीच महाराष्ट्रामध्ये घटना घडली आणि ती घटना आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि तो जो पुरस्कार दिला गेला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना, त्यावरनं बरंच वाद झाला आणि तो जो पुरस्कार दिल्यानंतर जो समारंभ झाला तिथेही काही जणांचा मृत्यू झाला, अशी मोठी दुर्दैवी घटना घडली. तेव्हा अनेकांचं म्हणणं असं पडलं की डॉक्टर आह साळुंके असतील, बाबा आढाव असतील, अशा लोकांना कधी पुरस्कार दिला जात नाही, तर असं का घडलं आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतानाही या दोन व्यक्तींना त्या नावाचा विचार महाराष्ट्र भूषणसाठी का झाला नाही? मुख्यतः काय झालेलं आहे की तुम्ही पुरस्कारांच्या आतापर्यंत सगळ्या याद्या बघितल्या, म्हणजे अगदी भारतरत्न पासून तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार,
ह्या महत्वाचे दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत. त्याबरोबर पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे. तर ज्या ज्या राजकीय पक्षांचा विचार जो आहे त्याचा पुरस्कार करणारे त्याच्या जवळचे किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या लोकांना ते पुरस्कार दिले जातात. आता आप्पासाहेब धर्माधिकारींना जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला तो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, म्हणजे शिंदेची जो गट आहे शिवसेनेचा आणि भाजप असं ते सरकार आहे. शिंदे आप्पासाहेबांना आदरस्थानी मानतात आणि म्हणून त्यांनी तो पुरस्कार त्यांना दिला असंही एक मान्यता येतं. परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये असाच महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारींना दिला होता. तर हा जो नानासाहेब धर्माधिकारींना दिलेला पुरस्कार असेल किंवा आप्पासाहेब धर्माधिकारींना दिलेला पुरस्कार आहे, तर हे बैठकांच्या माध्यमातून रामदास स्वामींचे विचार रुजवण्याचं काम गेली अनेक वर्ष चालू आहे. म्हणजे मी जे वाचलं तर ही परंपरा त्यांची 400 वर्षापूर्वींची आहे अशा प्रकारचं निरूपण करण्याची. आणि महाराष्ट्रात जवळपास अनेक गावात तालुक्यात शेवटपर्यंत हे पोहोचलेला समुदाय आहे. अगदी आप्पासाहेबांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारच्या वेळेस जवळपास असं सांगण्यात येतं की 20 लाख लोक होते. मुळात महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मोठा सन्मान आहे, तर तो एखाद्या चांगल्या सभागृहामध्ये झाला असता आणि प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ती बातमी गेली असती तरी तो पुरस्काराचं महत्व काही कमी झालं नसतं. ओके. परंतु पुरस्काराचं राजकीयकरण झालेलं आहे. पसाहेब धर्माधिकारी, नानासाहेब धर्माधिकारी यांना जो मानणारा वर्ग आहे ह्याचा आपल्याला पाठिंबा मिळावा आणि येणाऱ्या निवडणुकात राजकारणामध्ये त्यांना मदत व्हावी अशा प्रकारचं ह्या पुरस्कारांची आता स्थिती आहे. ओके. खऱ्या अर्थाने डॉक्टर आ साळुंके सर असतील, बाबा आडाव असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार असतील, मामा देशमुख असतील, अशोक राणा असतील, असंख्य शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहेत ज्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. परंतु जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पुरोगामी विचाराचे पक्षाचे जे लोक आहेत यांना अशा प्रकारच्या लोकांची फारशी आस्था नाहीये. आणि ज्या चळवळी आम्ही चालवतो ज्याच्यामुळं आजही विचार जिवंत आहे, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा, ज्याला आपण राज्यघटनेचा विचार म्हणतो किंवा फुलेशाह आंबेडकरांचा म्हणतो, ह्या राजकीय पक्षांना त्याचं गांभीर्य नाहीये. दुसरीकडे मात्र सनातनी वैदिक धर्माचा पुरस्कार आणि आपण अलीकडे त्याला हिंदू धर्म म्हणतो, त्यांना मात्र हे पूर्ण राजकारणाचं गणित कळालेलं आहे आणि म्हणून अशा पुरस्काराचं राजकीयकरण झालेलं आहे हे मात्र आपल्याला प्रथम मान्य केलं पण या ज्या पुरोगामी संघटना आहेत या पुरोगामी संघटना रस्त्यावर उतरताना दिसत आहेत, काही मुद्दा आला तर ते पुढे जाताना दिसत आहेत, म्हणजे आक्रमकपणे अशा पुरस्काराच्या वेळी ते मग ज्या पद्धतीची एक मांडणी करावी लागते ते नेत्यांपर्यंत पोहोचवावं लागतं, तसे पोहोचण्यामध्ये कमी पडतात का? मग नाही, मुळात काय आहे की आपण लोकशाही स्वीकारली, लोक मतदान करतात, लोक प्रतिनिधी निवडून येतात आणि ते त्यांचं सरकार स्थापन करतात. आपण एकदा मतदान करतो महाराष्ट्रात 3 सरकार स्थापन झालं, कदाचित उद्या काही दिवसांनी चौथ्यांदा स्थापन होईल. त्यामुळे आपलं लोकांचं जे जनमत आहे याला फक्त एकदाच मतदान करायचा अधिकार आहे. आता ज्या आम्ही चळवळी चालवतो त्या विचाराचे पक्ष ज्यावेळेस सत्तेत येतात ती त्यांची जबाबदारी आहे. ओके. ठीक आहे, ते पार पाडत नाहीत. अच्छा, पण तुमचं या संदर्भात स्पेसिफिक काही बोलणं झालं होतं कोणाशी? आ साळुंके किंवा डॉक्टर बाबा आडाव यांच्या त्यांना देण्याविषयी, महाराष्ट्र भूषण देण्याविषयी. महाविकास आघाडी सत्तेत असताना निश्चितच आम्ही डॉक्टर आ साळुंके, जयसिंगराव पवार सरांची संपूर्ण माहिती एकत्र करून महाराष्ट्र सरकारला पोहोचवली होती. ओके. परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. ओके. मी त्याबाबतीत कोणाला काही दोष देऊ इच्छित नाही. अच्छा. कारण महाआघाडीचं सरकार जे आहे ते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे. बर. आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या माध्यमातून हे सुरू केल्यानंतर शिवसेना जी हिंदुत्वाचा पुरस्कार करते आणि आ साळुंके पूर्ण वैदिक परंपरेची चिकित्सा करतात, अगदी चार्वाकापासून ते अलीकडे बळीराजा गौतम बुद्धापर्यंत, तर अशा व्यक्तीला शिवसेना सारखा एखादा हिंदुत्ववादी पक्ष पाठिंबा देईल असं मला वाटत नव्हतं. ओके. आणि डॉक्टर जयसिंगराव पवारांनी जी भूमिका दादोजी कोंडदेवच्या वेळेस घेतली की बाबा त्यांनी
स्वतः दादोजी कोंडदेव गुरु शिक्षक असल्याचं लिखाण पूर्वी केलेलं होतं आणि शिवाजी विद्यापीठामध्ये ते शिकवलंही जात होतं, परंतु नंतर सत्य परिस्थिती बाहेर आल्यानंतर आणि मूळ कागदपत्र समकालीन कागदपत्र तपासल्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवारांनी दादोजी कोंडदेव हे गुरु शिक्षक नाहीत हे पुण्यात येऊन जाहीरपणे सांगितलं, त्यामुळे सरकारला दादोजी कोंडदेवचा पुरस्कार रद्द करावा लागला, पुण्यातल्या लाल महालातला पुतळा काढावा लागला, अनेक गोष्टी करायला लागल्या, त्यामुळे डॉक्टर जयसिंगराव पवारांना शिवसेना सत्तेत असताना पुरस्कार मिळण्याची शक्यता बिलकुल नव्हती. ओके, तेच बाबा आढावांविषयी. बाबा आढावांचं कसं झालंय की बाबा आढावांचं काम कामगार क्षेत्रामध्ये असेल, रिक्षा पंचायत असेल, अगदी छोट्या मोठ्या काच कचरा गोळा करणाऱ्या बायकांमध्ये असेल, त्याचं जवळपास मोठं काम आहे. पण बाबा आढावांना मानणारा जो वर्ग आहे आणि त्याचा राजकीय फायदा कोणाला मिळत नाही, बाबा आढावांचा विचार हा समाजवादी आहे, मग तो फुलेंचा सत्यशोधक विचार आहे, तर बाबा आढाव सत्यशोधक विचाराचे ज्या महात्मा फुलेंनी पूर्ण वैदिक धर्माची चिकित्साच केली त्यांना परत शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत असताना देईल अशी शक्यता मला वाटत नाही. हे झालं महाआघाडीचं. पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना ते म्हणजे मशगूल असतात सत्तेत असताना, मस्तीत असतात, बेफान असतात, त्यांना संस्कार संस्कृती विचारधारा याने सत्ता आणि सत्तांतर होतं याच्यावर विश्वास नाही. ओके, आणि त्यांचं जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे हे सहकाराच्या माध्यमातून आहे आणि सहकारातनं अर्थकरण आहे आणि मग वेगवेगळ्या सत्तेची केंद्र म्हणजे पतसंस्था असेल, बँका असेल, सोसायटी असतील, पंचायत समितीपासून नगरपालिका ह्या सगळ्या ताब्यात ठेवायच्या, मताचं गणित जुळवायचं आणि आपले आपले किल्ले शाबूत. तुम्ही पण थेट राजकारण उतरण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही 2019 मध्ये पुणे लोकसभेची जी जागा आहे ती काँग्रेसकडे लढवण्याचा विचार केला, तर या थेट राजकारणाचा तुम्ही कसं पाहता? थेट राजकारण जे संघटनामधनं पुढे येतात त्यांना थेट राजकारण जमत नाही असा निष्कर्ष तुमच्या अनुभवावरून काढता येतो? नाही, काय होतं की सामाजिक कार्यकर्ता हा मूळतः विचारधारेला अनुसरून जे योग्य वाटतं त्या भावनेने काम करत असतो. बरं, आणि राजकारण हे व्यवहारावर चालतं. ओके, म्हणजे आज पक्षांतर अनेक लोक करतात आणि ते सहज करतात, अगदी विचारधारेच्या विरुद्ध पक्षामध्ये जाऊन ते सत्ताकरण करतात. मी आता म्हणून नाव घेणार नाही का ते बरोबर दिसणार नाही, परंतु सामाजिक कार्यकर्त्याला असं वाटतं की ज्या विचारधारेने आपण काम करतो तेच पक्ष आपण निवडले पाहिजे, त्यांची सत्ता यायला. ओके, म्हणून मी पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षात गेलो होतो, पण त्याची पार्श्वभूमी अशी आहे की मराठा सेवा संघ परिवारामध्ये शिवराज्य नावाचा एक पक्ष होता, मामा देशमुख त्याचे संस्थापक होते, मी काही काळ अध्यक्ष होतो आणि नंतर बराचसा जास्त काळ ब्रिगेडियर सुधीर सावंत होते. त्याला काही यश आलं नाही आणि लोकशाहीमध्ये सत्तेशिवाय आपली कामं हलत नाही किंवा आपल्याला जे हवं ते करता येत नाही अशी एक धारणा आहे, आणि म्हणून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकरांनी एक प्रस्ताव मांडला की संभाजी ब्रिगेडला आपण राजकीय पक्ष करू, आणि माझे त्यामध्ये त्यांच्याबरोबर मतभेद झाले की सामाजिक संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडचा एक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये इतिहासामध्ये एक दबदबा निर्माण झालेला आहे, त्याच्या अनेक घटना त्याच्या मागे कारणीभूत आहे आणि त्याचं मूल्य कायम ठेवावं आणि सत्यशोधक विचाराला मानणारा महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्यशोधक विचाराला मानणारा शेतकरी कामगार पक्ष ज्याचं अस्तित्व आजही आहे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस एन डी पाटील होते, गणपतराव देशमुख होते, असे नामवंत लोक 6 आमदार असताना मला असं वाटलं की शेतकरी कामगार पक्षाबरोबर जर मराठा सेवा संघ परिवार संभाजी ब्रिगेडने जुळून घेतलं तर आपण त्याबरोबर राजकारण करू शकतो. म्हणून मी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला, परंतु दुर्दैवाने मला जो हेतू साध्य करायचा होता म्हणजे शेवटी बेरजेचं राजकारण, मराठा सेवा संघ परिवार आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र आला असता निश्चित ताकद आपली वाढली असती, परंतु खेडेकर साहेबांच्या मनात नेमकं काय होतं मला कळलं नाही, इतकं वर्ष त्यांच्याबरोबर राहून कळलं नाही, त्यांनी संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष केला. पुढे शेतकरी कामगार पक्षाचा जो विचार आहे तो मी आत्मसात केला, त्याच्यावर कामही केलं, परंतु महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार 2014 नंतर सत्तेत आलं आणि जी एकूण परिस्थिती निर्माण झाली तर भारतीय जनता पार्टीचा जो विचार आहे त्याच्या अगदी विरुद्ध विचाराचं मी काम करतो, आणि म्हणून असा एक प्रस्ताव आला काँग्रेसच्या काही जवळच्या मंडळीकडून की बाबा कन्हैया कुमार हे युवकांचं नेतृत्व करतायत दिल्लीमध्ये, तर ते नंतर पटेल आंदोलनामधून एक चेहरा आला होता त्याचं नाव हार्दिक पटेल गुजरातमधनं, आणि मी
असे मी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून भूमिका मांडत असल्यामुळं आणि मराठा क्रांती मोर्चे भव्य दिव्य झाले होते आणि म्हणून या तिघांना पक्षात आणायचे तरुण मुलांना, ती एक योजना काँग्रेसने बनवली होती आणि तशा प्रकारे 6-7 महिने चर्चा झाली आणि अंतिमतः मी काँग्रेस पक्षात प्रवेश करायचा निर्णय घेतला. पण मी त्यांना काय म्हटलो की आम्ही सामाजिक क्षेत्रात चांगले आहोत, चांगलं काम करतोय आणि राजकारणात जायचं असेल तर मला तिकीट जर दिलं पुणे लोकसभेचं तर मला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे, कारण तसं समाजकार्य तुम्ही कुठल्या पक्ष संघटनेत केलं तर सारखंच असतं. कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा असल्यामुळे त्याला निवडणूक लढता येत नव्हती, तसाच गुन्हा हार्दिक पटेल होता तोही निवडणूक लढणार नव्हता. अशा स्थितीमध्ये मी मात्र वयाची 50 पूर्ण केल्यामुळं लोकसभेचा आग्रह धरला, त्यांनी मान्यही केला आणि कदाचित त्यावेळेचं सामाजिक समीकरण जे आहे त्याचा विचार करता पुणे लोकसभेमध्ये निवडून येण्याची शक्यता होती. परंतु काँग्रेसने मला तिकीट का द्यावं, कारण मी काँग्रेससाठी कधी काम केलेलं नाहीये आणि काँग्रेसच्या अंतर्गत काही बाबी स्थानिक नेतृत्व इथल्या काही 8 प्रमुख नेत्यांनी काँग्रेस पक्षाला कळवलं की बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देऊ नये. त्याचे अनेक कारणे आहेत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे 3 सीट आहेत, त्यापैकी एक सांगलीची आहे, सांगलीची आहे ती राजू शेट्टींना दिली, त्यामुळे दुसरी सोलापूरची आहे तर सोलापूरची जी सीट आहे ती मागासवर्गीयांसाठी आहे, तिथून सुशील कुमार शिंदे उभे राहिले, एकच ओपनची सीट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले कार्यकर्ते काय करणार आणि बाहेरच्या माणसाला दिलं तर काँग्रेसचे लोक काम करणार नाही असं काही चर्चा झालेली आहे. अर्थात त्याच्यावर इथपर्यंत झालं की काँग्रेसने तिकीट विकलं इथपर्यंत चर्चा झाली. आता त्याच्यात फार तथ्य असण्याचं काही कारण नाही, परंतु मोहन जोशींचा जो दारुण पराभव झाला त्यानंतर अनेक लोक म्हटले की कदाचित मला तिकीट मिळालं असतं तर मी निवडून आलो असतो, मला नक्की परिस्थिती माहित नाही. सर्वात वाईट अनुभव शेकापमध्ये आला का काँग्रेसमध्ये आला? नाही, मला कुठेही वाईट अनुभव आला नाही. मी काही राजकीय पिंड असलेला माणूस नाही, कारण समाजकारण आपण म्हणतो की नाही जिरली अशा अर्थाने की आता या सगळ्या राजकीय नेत्यांचं सगळं पाहून जिरली तर असं तुम्हाला वाटतं की त्यांच्या आधी लागलो आपलं सामाजिक संघटनाच बरी होती तर असं तुमचा भ्रमनिरास झाला शेकाप आणि काँग्रेसकडे जाऊन? निश्चितच शेतकरी कामगार पक्षाबद्दल तसं म्हणणार नाही मी, कारण तो माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शेतकरी कामगार पक्षाचा विचार असेल किंवा तो शेतकरी कामगार पक्षाचा याच्यात काहीच दोष नाही. बरं, ओके. आणि मी त्या पक्षाचा 2 नेता होतो, सहचिटणीस होतो, जयंत पाटील त्याचे सरचिटणीस, त्यांना काही दोष द्यायचं कारण नाही. राजकीय संधी म्हणून म्हणा किंवा त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप हे एकत्र होते आणि फक्त इथलं तिकीट काँग्रेसकडे असल्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढायला लागत होती. निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसने आमच्याशी कुठल्याही प्रकारचा कसलाही संपर्क ठेवला नाही, ओके, सहभागी करून घेतलं नाही, महाराष्ट्रात नाही, पुणे शहरात नाही, कुठेही नाही. काँग्रेस किती गंभीरपणे राजकारण करते याच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. परंतु नंतर पृथ्वीराज बाबांची माझी काही कारणाने भेट झाली, माझे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी मला पुढचा विचार विचारला तर मी त्यांना अत्यंत स्पष्ट आणि नम्रपणे सांगितलं की काँग्रेसमधला प्रवेश ही माझ्या आयुष्यातली मोठी चूक होती. ओके, असं तुम्ही स्पष्ट सांगितलं. बरं, बाळासाहेब थोरात त्यावेळेस महसूल मंत्री होते, त्यांचीही एका ठिकाणी भेट झाली, त्यांनी मला विचारलं की पुढे काय ठरवलंय तर मी म्हणलो बाबा ज्या काँग्रेसला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची मतं म्हणा किंवा विचार म्हणा किंवा नोंद घेऊशी वाटत नाही त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून मी स्वतः चूक केली असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. पण आम्ही अनेकदा पाहतो शरद पवार तुमच्या कार्यक्रमाला येतात, तुम्ही त्यांच्या बरोबर आम्ही गाडीत बसलेलं पाहिलेलं आहे, मग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय का नाही स्वीकारला? मूळचा प्रश्न असा आहे की माझा खरंच राजकीय पिंड नाहीये. बरं, आणि मी मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. संभाजी ब्रिगेडमध्ये माझ्याकडे पद हे भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवर झालेल्या कारवाईनंतर इथं निर्माण झालेली महाराष्ट्रातली परिस्थिती आणि एकूण माझ्याकडे असलेलं नेतृत्व गुण आणि संघटनेचं पुढचं भविष्य लक्षात घेता आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मला ती संधी दिली. परंतु राजकारणाबद्दल जर म्हटला तर मी राष्ट्रवादीत का जात नाही, मुळात राष्ट्रवादी हा पक्ष जो आहे ना हा काँग्रेसमधून एका निश्चित एकच कारणाने बाहेर निर्माण झालेला आहे, ते म्हणजे सोनिया गांधीच्या परकीय नागरिकत्व. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी असं मी स्वतः काही मानत नाही. आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल मला खुलासा करणं खूप गरजेचं आहे, कारण माझं त्यांचं नेमकं नातं काय आहे हे कळलं पाहिजे. आदरणीय शरद पवार साहेब माझ्या वडिलांचे 1964 पूर्वीपासून मित्र आहेत, म्हणजे त्यावेळेस साहेब राजकारणातही नव्हते आणि ते नातं माझ्या
वडिलांनी आणि पवारसाहेबांनी एक मैत्रीचं जपलेलं आहे, त्यामुळे वेळोवेळी साहेबांना भेटण्याचा लहानपणीपासून योग येत होता. मी काही कुठल्या कामगार क्षेत्रामध्ये नव्हतो, चळवळीत नव्हतो किंवा कुठं सामाजिक चळवळीत नव्हतो, आणि मला तसं कुणी ओळखतही नव्हतं. अशा काळात साहेबांशी माझं नातं कुणी जोडायचं कारण नव्हतं. संभाजी ब्रिगेडचं जसं काम उदयाला आलं, माझ्या स्वतःच्या नावाला काही वलय निर्माण झालं आणि साहेबांबरोबर मी दिसायला लागलो, त्यावेळेस पत्रकार मंडळी असतील, समाज असेल, लोक बघायला लागले की मी साहेबांबरोबर असतो. पण मी असं मानतो की पवारसाहेब हे महाराष्ट्राचे पालक आहेत, त्यांना कुठल्या विशिष्ट पक्षाच्या मर्यादेमध्ये बांधणं मला योग्य वाटत नाही. अच्छा. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की पवारसाहेब फक्त राजकारणच करतात का? नाही, ते कला, साहित्य, क्रीडा, समाजकारण अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा वावर आहे. 110 जवळपास संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. मी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेमध्ये काम करतो त्यांच्याबरोबर, ते आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. उद्योगपतींशी त्यांचे चांगले संबंध आहेत. सतीश मगर सारखा माणूस घडवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. तर राजकारणाच्या पलीकडे जे शरद पवार आहेत त्यांना मी माझे पालक म्हणून समजतो. म्हणजे याच्यात मुख्य कारण असं दिसतं की माझ्या आजोबांचा माझ्या जीवनावर फार मोठा प्रभाव होता. माझे आजोबा ग्रेटच होते, परंतु आजोबा गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ती आपल्याला लागणारं मार्गदर्शन, योग्य ते सल्ले आयुष्यात पुढे जात असताना, तर मला त्या आजोबांच्या रूपामध्ये शरद पवार दिसले. ही सत्य कथा आहे. याच्यात काहीही मला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय म्हणून मी शरद पवार साहेबांच्या प्रेमात आहे ही गोष्ट खरी नाही. आणि मी तुम्हाला दाव्यानिशी सांगतो की पवार साहेबांची जी पण माझी चर्चा होती ती अत्यंत स्वच्छ, स्पष्ट आणि तेही तशाच प्रकारे उत्तर देतात. त्याच्या दुसऱ्या बाजूचं रेटिंग तुम्हाला मी सांगू का? म्हणजे तुम्हाला तुमची भावना अतिशय चांगली, पण अनेकांना असं वाटतं की जर प्रवीण गायकवाड जर थेट राष्ट्रवादीमध्ये आले तर हा राष्ट्रवादी मराठ्यांचा पक्ष म्हणून त्याच्या शिक्कामोर्तबच केलं जाईल असं पण म्हटलं जातं. नाही, मुळात राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच पवारसाहेब हे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर छगन भुजबळ अध्यक्ष झाले, सुनील तटकरे अध्यक्ष झाले, मधुकर पिचड अध्यक्ष झाले, किंवा एकूण तुम्ही जर राष्ट्रवादीमध्ये बघितलं तर संपूर्ण बहुजन समाज आहे. असं आपण म्हणू शकत नाही की राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष आहे. परंतु काय होतं की त्याच्या ज्या काही भूमिका आहेत, तुम्ही जर तसं म्हटलं तर मराठा आरक्षणासाठी कधीच राष्ट्रवादींनी समर्थन केलेलं नाहीये. म्हणजे असं जर बघितलं तर मराठा म्हणून त्या पक्षाने कुठलं असं काम केलेलं नाही. अर्थात राजकीय भूमिका म्हणून नारायण राणेंची समिती स्थापन करणं, मराठा आरक्षणासाठी शिफारस करणं ही राजकीय भूमिका झाली. मला असं वाटत नाही की राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष आहे. मी प्रवेश करण्याने त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल ही गोष्ट खरी नाहीये. कारण आदरणीय आप्पासाहेब पवारांनी, जे शशिकांत पवार मराठा महासंघाचे अध्यक्ष आहे, मुंबईला 10 जून 1999 राष्ट्रवादी स्थापन झाली, त्यावेळेस पवार साहेबांच्या त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. विनायक मेटे यांनी परभणीमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला होता. विनायक मेटे सुद्धा मराठा महासंघाचे, नंतर शिवसंग्राम, त्यांच्याही मराठा असण्याचा शिक्का आहे, त्यांनी प्रवेश केला होता. त्यामुळं असं काही नाहीये की माझ्याच प्रवेश कारणाने त्यांचा शिक्का. दोन गोष्टी होतात, म्हणजे एक तर भांडारकर हल्ला की ज्याच्यामुळं संभाजी ब्रिगेड एकदम महाराष्ट्रामध्ये चर्चेला आली, जी तोडफोड झाली काही विशिष्ट कारणांमुळे, आणि नंतर अशाच तुम्ही बाबासाहेब पुरंदरेंविषयी असलेली घेतलेली भूमिका असेल तर त्यामुळे देखील तुमच्यावर एक थोडासा ब्राह्मण विरोधाचा आरोप आहे, त्याचा फटका राष्ट्रवादीला बसेल म्हणून तर तुम्हाला दोन्हीकडनं काही त्या बाजूने चर्चा झाली नाही असं का आपण म्हणता येऊ शकेल का? नाही, मूळता काय आहे की तुम्ही जर पूर्ण 2004 भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवर झालेली कारवाई, कारवाई की हल्ला, आम्ही सगळे हल्ला म्हणजे निश्चित ती कारवाईच आहे. तुम्ही त्याला कारवाई म्हणू शकता. कारवाई म्हणजे कारवाई म्हणजे तुमच्याकडे काही असं काही अथॉरिटी आहे? कारवाई म्हणजे कसं ऍक्शन? म्हणजे कसं कोणीतरी सरकारी यंत्रणेनं नियामक येणं केलेली निर्णय म्हणजे त्याला आपण कारवाई म्हणू शकतो. तो हल्लाच होतो ना, की कारवाई कसं म्हणू शकता तुम्ही? नाही, दोन गोष्टी आहेत की नथुराम गोडसेंनी गांधीजींचा वध केला म्हणणं आणि खून केला म्हणणं. वध केला म्हणणं हे सुद्धा चुकीच आहे. नाही, वध केला म्हणणं आणि खून केला म्हणणं, कृती तर त्यात गांधीजी गेलेच आणि हत्यारा नथुराम गोडसे होता. पण वध म्हटलं की गांधीजी वाईट ठरतात आणि नथुराम चांगला ठरतो, आणि खून म्हटलं तर गांधीजी चांगले ठरतात आणि नथुराम वाईट. हे शब्दाचा खेळ आहे, कृती एकच आहे. कारवाई म्हणणं म्हणजे निषेध नोंदवणे आहे,
म्हणजे भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या माध्यमातून जेम्स लेननी लिहिलेलं हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकामध्ये प्रस्तावनेत जे लोकांची नाव आलेली आहेत, ज्यांचे आभार मानलेले, ते भांडारकर प्राच्य विद्या संस्थेतले पदाधिकारी होते किंवा काही त्याच्याशी संबंधित लोक होते. कारवाई केली म्हणजे आम्ही आमचा एक निषेध नोंदवलेला आहे. हल्ला करणं म्हणजे उद्ध्वस्त करणं, वाईट कृती करणं. आमचा आवाज विधिमंडळामध्ये आम्ही 6 महिने हे करणं, 2003 पुस्तक आल्यापासून 2004 आम्ही सातत्याने लोकशाही पद्धतीने प्रयत्न करतो. पण प्रतिकात्मक काहीतरी कारवाई केली पाहिजे. तिथं काही हिंसा झालेली नाही, रक्त सांडलेलं नाही, काही नाही. एक प्रतिकात्मक कारवाई म्हणून ज्यावेळेस आम्ही करतो, अर्थात त्याच्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी आम्हाला तालिबानी म्हटलं, अतिरेकी म्हटलं, अनेक विशेषणं लागली, परंतु त्याला आम्ही काही करू शकत नाही, लोकशाही आहे. परंतु ही कारवाईच होती, एक प्रतिकात्मक कारवाई होती, ज्याने जिजामाता आणि शिवाजी महाराजांच्या बदनामीबद्दल जे लिखाण झालंय त्याचा निषेध, आणि ती लोकांना कळलं पाहिजे की नेमकं काय आहे. पण तुम्ही अजूनही त्या कारवाईवर, म्हणजे तुमच्या कोट अनकोट कारवाईवरती अजूनही ठाम आहात तुम्ही? निश्चितच. मी ज्या ज्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम केलंय, ज्या ज्या काळात ह्या कारवाई झालेल्या आहेत, त्या सगळ्या कारवाईचं मी स्वतः समर्थन करतो. कारण संभाजी ब्रिगेड ही वैचारिक प्रबोधित संघटना आहे, ती देशाच्या ब्रीद वाक्य सत्यमेव जयतेला मानते. त्यानंतर मी ज्या शाळेत शिकलो ती श्री शिवाजी प्रिपेटरी मिलिटरी स्कूल SSPMS ही सत्याला मरण नाही असं सांगते. गांधीजी सत्याचा पुरस्कार करतात आणि महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक विचाराने चालतात. जर सत्याचा पुरस्कार करणं या देशामध्ये बरोबर असेल तर मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे की मी सत्याच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे. तुम्ही संभाजी ब्रिगेड ही पुरोगामी संघटना आहे, सामाजिक संघटना आहे, फुलेशाह आंबेडकरांचा वारसा सांगते, पण संभाजी ब्रिगेडवरती जातीवादाचा मोठा शिक्का आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की खरोखरच ही जातीवादी संघटना आहे? जातीवाद म्हणजे काय की जातीच्या इतर जे घटक आहेत वेगवेगळ्या जाती समूह त्यांचा द्वेष करणं म्हणजे जातीवाद. आता मराठा सेवा संघाच्या परिवाराच्या आतमध्ये त्या संघटनेचा जन्म झाल्यामुळं सुरुवातीला त्याचं नाव मराठा युवक संघटनाच होतं आणि नंतर त्याला संभाजी ब्रिगेड हे नाव देण्यात आलं. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मराठा जातीसाठी काम करत असतील तर त्यात गैर काहीच नाही, त्याला जातीवादी म्हणणं योग्य नाही. कुणाचा द्वेष करणं इतर जातींचं याला आपण जातीवादी म्हणू शकतो. परंतु तुम्ही जर संख्यात्मक शास्त्राचा अभ्यास केला तर तुमचे एक लक्षात येईल की संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे अनेक जाती समूहाचे आहेत. तुम्ही जर भांडारकरवर कारवाई करणाऱ्या 72 लोकांची जरी यादी तपासली तर सगळ्या जाती समूहाचे त्याच्यामध्ये अगदी मुस्लिम लोक आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की संभाजी ब्रिगेड जातीवादी आहे, तसं म्हणणं अत्यंत गैरलागू आहे. दुसरी गोष्ट, या संघटनेमध्ये तुम्ही स्वतःला पुरुषोत्तम खेडेकर यांचा उल्लेख करताना आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर वगैरे असं म्हणता, पण त्याच्यात तुम्ही आणि त्यांच्यामध्ये प्रचंड आता अंतर पडलेलं दिसते, तर काय ते नक्की अंतर पडलं? आणि त्यांची जी संभाजी ब्रिगेड म्हणून जो राजकीय पक्ष त्यांचा आहे ते तर तुमच्यावर बेलगाम आरोप करत असतात, तरी तुम्ही त्यांना आदरणीय म्हणताय, नक्की काय आहे ते? नाही, आपल्यावर झालेले आपल्या आई वडिलांचे आजी आजोबांचे संस्कार विचाराचे हे फार महत्वाचे असतात. आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांमुळं माझ्या सामाजिक जीवनाला एक आकार आला, एक विचार आला, एक दृष्टिकोन आला, त्याच्याबद्दल त्यांचा सन्मान मी कायम आयुष्यभर करणार आहे. आणि माझ्याबद्दल कुणाचे आक्षेप असतील, काही त्यांचे माझ्याबद्दल मतं असतील किंवा विखारी लिखाण करत असतील तर मी त्याचं स्वागत करतो. कारण लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक अस्तित्वात आहे, म्हणून तो लोकशाही आहे. बर. आणि खेडेकर साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर माझे त्यांचे बिलकुल मतभेद नाहीये. मी त्यांना वडिलांच्या स्थानीच मानतो, याच्यात काहीही चुकीचं नाहीये. फक्त काय आहे की संभाजी ब्रिगेडची जी मूल्य आहेत, जी विचारधारा आहे, आणि ब्राह्मणेतर विचारसरणी मानणारी फुलेशाह आंबेडकर आणि शिवाजी महाराज, शिवराय फुलेशाह आंबेडकर, अनेक सामाजिक संघटनेमध्ये कुणी फुले आंबेडकर केलं, कोण काही फुलेशाह, परंतु शिवराय फुलेशाह आंबेडकर ही विचारधारा घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये लोक घडवण्याची एक चळवळ, कार्यकर्ते घडवणारी एक चळवळ, ज्याची गरज आजही आहे. पूर्वीचा इतिहास असा आहे की ब्राह्मणेतर चळवळ जी होती, जी जेधे मोरे जवळकरांची ओळखली गेली, ती 1932 काँग्रेसमध्ये गेली आणि ती विलीन झाल्यानंतर जी बहुजन समाजाच्या प्रबोधनाची चळवळ होती, ज्याला मूळ महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ म्हटली गेली, तिला बदनाम करण्यासाठी ब्राह्मणेतर म्हटलं गेलं, त्याच चळवळीचा धागा पकडून
संभाजी ब्रिगेडचं कार्य होतं ते गरजेचं होतं असं मला वाटतं. त्याचा राजकीय पक्ष केल्यामुळे काय झालं की अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात असताना आम्ही मात्र स्वतः ठरवून सामाजिक कार्यात आलो होतो. परत राजकारणच करायचं असेल तर अलीकडचंच तुम्ही जर बघितलं तर ज्या शिवसेनेची वैचारिक संघर्ष आमचा झाला अनेक कारणांनी, म्हणजे मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हटले राहूत त्यावेळेस संघर्ष झाला. अगदी शिवसेना भवनवर संभाजी ब्रिगेडनी कारवाई केली. त्याचं कारण की बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोपेक्षा शिवाजी महाराजांचा पंत तो खाली आहे त्यांच्या. असे काही अनेक म्हणजे जेम्स लेन प्रकरणी सुद्धा आमचा संघर्ष शिवसेनेशी झाला, दादोजी कोंडदेवच्या वेळेस झाला, सावरकर वादाची वेळेस झाला. आज संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाने अधिकृत युती शिवसेनेबरोबर केली, मग विचारधारेचं काय करायचं, मग इतक्या वर्ष आपण जे जपलेले विचार आहे त्याचं भविष्य काय, असा तो वैचारिक संघर्ष आहे. व्यक्तिश मी त्यांचा आदर करतो, संघटनेचा आदर करतो, जे राजकीय पक्षाचं काम करतात त्यांचा सुद्धा मी आदर करतो. माझा तो स्वभाव नाही पण ह्याच मराठा संघटनांच्या नावाखाली आता छत्रपती संभाजीराजे देखील आता रिंगणात उतरले आहेत आणि त्यांनी देखील स्वराज्य संघटना स्थापन केलेली आहे. तर तुम्ही आणि संभाजीराजे देखील सुरुवातीला एकत्र काम करत होतात, तर काय नक्की संभाजीराजेंच्या मनात, तुम्ही काही सांगू शकाल? मूळता कसं आहे की मराठा सेवा संघाचा असा विचार होता की आपण शिवराज्य पक्ष स्थापन केलं आणि शिवधर्म स्थापन केलं, कारण शिवधर्म हे ब्राह्मणी अंधश्रद्धा मानणाऱ्या आणि अनेक अशा खुळचट कल्पना किंवा अपमानित करणारे सण जे आहेत त्याच्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि डॉक्टर आ साळुंके यांच्या माध्यमातून त्याची संहिता लिहिली गेली. म्हणून शिवधर्म आणि शिवराज्य याला समाजामध्ये न्यायचं असेल आणि त्याला अधिकृत मान्यता पाहिजे तर छत्रपती घराण्यातला एखादा व्यक्ती आपल्याबरोबर असलं पाहिजे अशी कल्पना मराठा सेवा संघाच्या मीटिंगमध्ये आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मांडली. दरम्यान काय झालं की भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या कारवाईनंतर, जिजाऊ आणि शिवाजी महाराजांच्या बदनामीनंतर हळूहळू संभाजीराजेंनी आपली भूमिका घ्यायला सुरुवात केली होती. म्हणजे त्यांनी निषेध नोंदवणं असेल किंवा अनेक गोष्टी त्यांनी मांडायला सुरुवात केली. माझे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. आमच्या घराण्याला कोल्हापूर घराण्याने राव विश्वासराव ही पदवी दिलेली आणि आम्हाला त्यांच्यानंतर कोल्हापूरमध्ये मान आहे. म्हणजे कौटुंबिक संबंध आहे, नाते संबंध आहे, ही गोष्ट वेगळी. परंतु संभाजीराजेंनी 2007 मध्ये आपल्याला भविष्यात राजकारणात यायचे अशी इच्छा व्यक्त केली आणि मला आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या बरोबर कार्यक्रमाला येण्याची इच्छा आहे. जर तुम्ही कधी पुण्यात केले तर पुण्यातले ज्ञानेश्वर मोळक कुटुंब जे आहे त्यांचं शिवस्पर्श परिवाराने एक बालगंधर्वला कार्यक्रम ठेवला होता ज्याला अजितदादा निमंत्रित होते. डॉक्टर जयसिंगराव पवारांचा सत्कार होता. त्या कार्यक्रमाला प्रथम आम्ही संभाजीराजेंना बोलवलं. त्यानंतर अगदी अधिकृत नोंद घ्यायची असेल तर मराठा सेवा संघाचं अधिवेशन बीडला होतं आणि बीडच्या अधिवेशनाला आम्ही संभाजीराजेंना कोल्हापूरपासून पूर्ण बीडपर्यंत प्रत्येक गावामध्ये तालुक्याच्या मोठ्या ठिकाणी स्वागत करत करत त्यांना बीडला घेऊन गेलो. त्यांना याची जाणीव करून दिली की छत्रपती घराण्याचा सन्मान करणारा किंवा त्यांच्या युवराजाचा किती मान आहे. आणि बीडच्या त्या अधिवेशनामध्ये प्रथम त्यांची आणि गोपीनाथ मुंडेंची भेट झाली. तो त्यांचा मोठा पहिला कार्यक्रम आहे. तिथून 2008 नंतर मग 2009 आलं, त्याच्यानंतर ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आले, त्यांच्याकडे ते नेतृत्व गेलं आणि मग ते महाराष्ट्रभर फिरले. ती योजना जी आहे ती शिवशाहू यात्रा छत्रपती रयतेच्या भेटीला ही संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाने तयार केली. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात आपलं काम असल्यामुळं आम्ही संभाजीराजेंना घेऊन महाराष्ट्रात फिरलो. त्यावेळेस काही मुद्दे आम्ही समोर आणले होते, मग शेतकऱ्याचे असतील, कामगार, जे शोषित हा जो संघर्ष आहे त्यांचे आम्ही आयरनीवर आणले. संभाजीराजे आम्ही महाराष्ट्रभर फिरलो. पण घटना एक अशी घडली की 2013 शिवशाहू यात्रेच्या काळामध्ये भगवानगडावर, म्हणजे गोपीनाथ मुंडे जिथं दरवर्षी दसरा कार्यक्रम घेतात, आम्ही नेमकं बीडच्या तिथं होतो आणि मुंडे साहेबांकडून अधिकृत निमंत्रण आल्यामुळं मी स्वतः संभाजीराजे या कार्यक्रमाला पोहोचलो. त्यांनी प्रचंड मोठं स्वागत केलं आमचं. त्या ठिकाणी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर होते, आदरणीय सदाभाऊ खोत होते, राजू शेट्टी होते आणि माधव जानकर होते आणि मग आम्ही दोघं होतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आमची भूमिका त्यावेळेस मांडली. अर्थातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती, आरक्षण आम्हाला मिळत नव्हतं, त्यामुळे निश्चितच त्या भूमिकेला विरोधी पक्षात असलेल्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्ही त्यावेळेस गोपीनाथ मुंडेंच्या अजून जरा जवळ आलो.
पुढे काय झालं की गोपीनाथ मुंडेंनी 14 इलेक्शन लक्षात घेता आम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. माझे त्यांचे काही भेटीगाठी झाल्या, परंतु माझ्या सामाजिक मर्यादा मी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगावं असं वाटतं की गोपीनाथ मुंडेंनी मला दोन गोष्टी सांगितली, ती नमूद केली पाहिजे की त्यांना आदरणीय शरद पवारांचं काम आणि त्यांच्या व्यक्तिशाबद्दल खूप आदर आहे. ओके, हे नमूदच केलं पाहिजे. गोपीनाथ मुंडे व्यक्तिशा कधीही पवार साहेबांचा द्वेष करत नव्हते, परंतु राजकीय ज्या काही मर्यादा होत्या ते त्यांना पाळावं लागत होते. दुसरी गोष्ट अशी होती की माझी बीजेपी नाही, बीएसपी बहुजन समाज पार्टी, तर तुम्ही आमच्याबरोबर या. म्हणजे माधव जानकर, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि आपले आठवले साहेब, म्हणजे रामदास आठवले यांच्याबरोबर सोशल इंजिनिअरिंग जी करायची होती, एक मराठा चेहरा पाहिजे होता. तर माझा जो चेहरा मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आणि सोशल मीडियावर तयार झाला होता, तर त्यांनी मला ऑफर दिली होती की ते म्हटले की बाबा आपण सत्तेत आलो तर तुम्हाला आम्ही तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू, आमदार करू, खासदार करू. आणि संभाजीराजेंच्या बद्दल मी त्यांना सांगितलं की बाबा ते आमचे नेते आहेत, तर मला असं वाटतं की संभाजीराजेंशी आपण चर्चा करावी. तशा प्रकारची पुण्यामध्ये चर्चा झाली. पुढे गोपीनाथ मुंडेंना त्याच दिवशी संध्याकाळी, धुलवडचा दिवस होता, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या घरी घेऊन गेलो. माजी आमदार रेखाताई खेडेकर त्यावेळेस होत्या. आणि हे सगळं जर बीजेपी बरोबर जाणं बरोबर का नाही मला माहित नाही, परंतु खेडेकर साहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, कधी शिवराज्याचा किंवा आता संभाजी ब्रिगेडचा करायची इच्छा आहे. म्हणजे राजकारणामध्ये आपली स्पेस तयार करायची. अर्थात सत्ताधारी ज्यावेळेस सत्तेत असतात त्यावेळेस ते मजगूल असतात, तुम्हाला विचारत नाही. म्हणून विचाराचा विरोधात जाऊन सुद्धा सत्तेत जाण्याचे मार्ग सगळेच लोक स्वीकारतात, तुम्हाला दिसतं. अनेक लोक, म्हणजे रामदास आठवले काही हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाही, ते बौद्ध आहेत. बरोबर. आणि माधव जानकर काही हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत का, ते बामसेफ किंवा कांशीरामच्या परिवारात आलेले आहेत, ते बहुजन विचाराचे. पण सत्तेची पायरी चढायची असेल तर तो कॉम्प्रोमाइज करायला लागतो. गोपीनाथ मुंडेंनी त्यावेळेस संभाजीराजेंना राज्यसभेचं हे दिलं होतं, ऑफर दिली होती. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या आधी गोपीनाथ मुंडेंची ऑफर होती संभाजीराजेंच्या. भारतीय जनता पार्टीच्या आतमध्ये मला आणि संभाजीराजेंना बरोबर घेऊन जाण्याचं कारण मराठा आयडियोलॉजी होती. ओके. मराठा अनेक नेते, अनेक मोठमोठे नेते मराठा आहेत, पण मराठा जातीचा जसं तुम्ही म्हणता तसं संघटनेचा प्रतिनिधी, ज्याला सोशल इंजिनिअरिंग आपण म्हणतो. सोशल इंजिनिअरिंग कांशीराम आणि मायावतींनी जशी आणली, तर आमची प्रतिमा ही मराठा लीडर म्हणून झाली. तर आम्ही त्यांच्याबरोबर यावं आणि म्हणून त्या नैसर्गिक ऑफर होत्या. आणि तशा प्रकारच्या ऑफर यापूर्वी गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रतापसिंग मोहिते पाटलांना सहकार मंत्री केलं होतं, उदयन महाराजांना महसूल राज्यमंत्री केलं होतं, अशा प्रकारचा विश्वास दिला होता मला स्वतःला. निश्चितच तुमचा सन्मान. पण गोपीनाथ मुंडे केंद्रीय मंत्री झाले ग्रामीण विकास आणि दिल्लीतल्या ऍक्सिडेंटमध्ये ते गेले. पण तो विषय भारतीय जनता पार्टीच्या आतच होता. असा नव्हता की मुंडे साहेब त्यावेळेस लीडर होते म्हणून ते बोलत होते, एकटाच विचार होता असं नाही. भाजपकडूनच तो प्रस्ताव होता. आणि नंतर सत्ता आली, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीसांचं नेमका प्रॉब्लेम काय की ते ब्राह्मण असल्यामुळे. आपण संभाजीराजेंचं पुढे घेते तिकडे. संभाजीराजेंना मग ती जी ऑफर होती मग तेव्हा ती काही तेव्हा झालं नाही का, मग जेव्हा मुंडे साहेब असताना? मुंडे साहेब गेले, संभाजीराजेंनी सांगितलं की बाबा मी काय तुमच्यावर आता येऊ शकत नाही, कारण त्यांना त्यांच्या वडिलांची परवानगी घ्यायची होती, आदरणीय छत्रपती शाहू महाराजांची. ते पुढे घडलं नाही काही कारणाने, त्याच्यात पुढे काही गेलं नाही. खेडेकर साहेबांनी तसं जाण्यास विरोध केला. ओके, तेव्हा विरोध केला. विरोध केला खेडेकर साहेबांनी 2013 जेव्हा. अर्थात रेखाताई 3 वेळा, मला तोच प्रश्न विचारतो, त्याचवेळेस खेडेकरांच्या पत्नी रेखाताई या भाजपकडनंच आमदार होत्या? निश्चितच भाजपच्या 3 वेळा त्या आमदार होत्या, हा काय अपवाद नाहीये. त्या जिल्हाध्यक्ष सुद्धा होत्या भारतीय जनता पार्टीच्या बुलढाण्याच्या. मला नेमकं कधी कळलेलं नाहीये की रेखाताई बीजेपीत आमदार होते तर त्यांचं स्वातंत्र्य साहेब मान्य करत होते. पण राजकीय एक पायरीवर चढण्यासाठी, जसं आज त्यांनी शिवसेनेबरोबर युती केली, निश्चितच शिवसेनेची युती काही कार्यकर्त्यांनी आवडलेली नाहीये, परंतु त्यावेळेस त्यांनी तशी काय भूमिका घेतली आजपर्यंत मला काही कळालं नाही. तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे काय, म्हणजे तुम्ही शरद पवार बरोबर राहायचं, त्यांनी हिंदुत्ववादी पक्षांबरोबर राहायचं, असं काय का? नाही, आता असं म्हणण्यास काही वाव नाहीये. मी पवार साहेबांना माझा आजोबा मानतो, तिथं राजकारण बिलकुल येत नाही. ओके. आणि त्यांनी काय राजकारण करावं शरद पवार साहेबांनी हा त्यांचा प्रश्न. आणि खेडेकर साहेबांना मी माझ्या सामाजिक जीवनामध्ये एक वडील किचं स्थान देतो.
वडिलांचं स्थान ज्यावेळेस देतो त्यावेळेस त्यांच्या राजकीय भूमिका त्यांनी कशा हाताळायच्या हा त्यांचा प्रश्न ठरतो, पण संभाजी ब्रिगेड म्हणून तिचं भविष्य याची मला जास्त चिंता. ओके, पण संभाजीराजे तुमच्यापासून का तुटले? पण नाही, आम्ही तुटलेलो नाहीये. नेमकं काय झालेलं आहे की संभाजीराजेंनी राज्यसभेची खासदारकी, ते सांगतात त्याप्रमाणे राष्ट्रपती नियुक्त हे खरंच आहे, पण भाजपच्या शिफारशीने आणि तिथं ते सहयोगी सदस्य झाले. ज्या शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराच्या राज्यघटनेला मानणाऱ्या समताची तत्व जी आहेत त्याच्या पलीकडं भारतीय जनता पार्टीची जी विचारसरणी आहे, विरुद्ध विचारसरणी, त्याचा सन्मान त्यांनी स्वीकारला. मुळात भारतीय जनता पार्टीचं राजकीय धोरण कसं असतं की ते सन्मानाचं पद तुम्हाला देतातही, पण समाजामधली विश्वासार्हता संपवली. ओके, संभाजीराजेंची विश्वासार्हता तडा गेला त्यामुळे निश्चितच. कारण काय झालं की त्या काळामध्ये संभाजीराजेंनी ज्यावेळेस राज्यसभेचं पद स्वीकारलं त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं की पूर्वी छत्रपती पेशवे नेमत होते, आता पेशवेंनी छत्रपती नेमले, आणि त्याच विषयावर चर्चेला मला एका चॅनलमध्ये बोलवलं होतं. पण हे विधान तुम्हाला जातीवादी वाटत नाही का? म्हणजे असं, म्हणजे अजूनही तुम्ही पेशवे ते फडणवीस असं तुम्ही करून ते जातीवादच विधान वाटत नाही तुम्हाला पवार साहेबांचं? नाही, पण आता जातीवादी वाटण्यासारखं काय काय ते, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मुद्दे होते, छत्रपती स्वतः छत्रपती होते, पण राज्याचा कारभार पाहण्यासाठी पेशवे नेमत होते, हा इतिहास आहे. इतिहास नाही, पण त्या इतिहासाशी आताच्या वर्तमानाशी सांगड घालून तुम्ही ती जातीवादच पसरवता विधानानं पसरला असं वाटत नाही का तुम्हाला? आपण अनेक गोष्टी इतिहासातल्या संदर्भाने बोलत असतो. आता इतिहासातल्या संदर्भाने वर्तमानामध्ये आपण काही गोष्टी बोलत असाल त्याचा जातीवादाशी काय संबंध आहे? जातीवादी संबंध अशा अर्थाने की तेव्हा फडणवीस या निमित्तानं फडणवीस म्हणजे एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यांना छत्रपतींनी नेमलं हा जो मेसेज जो द्यायचा होता एक तो मेसेज यातनं गेला असं हा जातीवाद नाही का असं मला सांगा? मला एक सांगा की फडणवीस ब्राह्मण नाहीयेत, पेशवे ब्राह्मण नव्हते, ते नसते आणि त्यांना हिनवण्याच्या दृष्टीने म्हटलं असतं तर तो जातीवादी आहे किंवा त्यांना चिडवण्याच्या दृष्टीने. फडणवीस ब्राह्मणच आहेत आणि पेशवे ब्राह्मणच होते. आता त्या काळामध्ये एक मराठा छत्रपती ब्राह्मण असलेल्या पेशवेला नेमत होता, परिस्थिती बदललेली आहे, आता ब्राह्मण मुख्यमंत्री झालाय म्हणजे पेशवे आणि तो आता छत्रपतीच्या घराण्यातल्या माणसाला. इतिहासातल्या संदर्भामध्ये वर्तमानातलं काही विश्लेषण करणं म्हणजे जातीवाद असतो, हा निव्वळ मूर्खपणा आहे. अच्छा, तुम्हाला जातीवाद वाटत नाही? काहीच कारण नाही. फडणवीसांनी सांगावं मी ब्राह्मण नाहीये. अच्छा, काहीच कारण नाही ना, त्याला लागण्यासारखं काहीच नाही. ओके, एक दुसरं असं त्याच्यामध्ये म्हणजे फडणवीसांचा विषय निघाला म्हणून, जेव्हा फडणवीस सत्तेवर होते तेव्हा सगळ्या मराठा संघटना आक्रमक होत्या आणि मोठमोठे मोर्चे, लाखाचे भराचे मोर्चे अख्ख्या राज्यभर निघाले. तर हे फडणवीस म्हणून होते म्हणून ते सगळे मोर्चे निघाले, एवढं ती इंटेन्सिटी त्या मोर्चाची जास्त होती असं तुम्हाला वाटतं का? नाही, एक बघा की साधारणपणे अण्णासाहेब पाटलांनी 1982 मराठा आरक्षणाची मागणी केली आणि ते न मिळाल्यामुळं व्यथित होऊन स्वतःला गोळी मारून स्वतःचं आत्मबलिदान केलं. म्हणजे मराठा आरक्षणाचं जे आंदोलनाचा जो इतिहास आहे हा फार पूर्वी जातो, म्हणजे 25-30 वर्ष मागे जातो. मी ज्या वेळेस संघटनेच्या चळवळीमध्ये आलो त्यांची मागणी आर्थिक निकषाची होती, पण व्यावहारिक पातळीवर ते मिळू शकत नाही, मग ती मी ओबीसीकडे न्यायचा प्रयत्न केला. मी मराठी शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं, समाज मागासलेला कसा आहे ते ऐतिहासिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या सिद्ध केलं, आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलं. संभाजीराजे जे छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहे ज्यांनी पहिल्यांदा या देशामध्ये 1902 आरक्षण दिलं, त्यांचा विचार त्यांचा वारसा घेऊन त्यांच्या वारसदाराला नेतृत्व करायला लावलं. आणि ह्या मोर्चांच्या अगोदर मुंबईमध्ये ऑलरेडी नारायण राणेंनी जे मराठा आरक्षणाचा निकाल दिला किंवा अहवाल दिला तर त्याची पार्श्वभूमी 1,00,000 लोक आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना, पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना आम्ही मोर्चा काढला होता ना, शिवाजी पार्क भरलं होतं ना, मग त्यावेळेस सुद्धा आरक्षणाचीच मागणी होती. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये जे मोर्चे झाले त्याला काही भावनिक गोष्टीचा मुलायमा होता म्हणा किंवा कारण होतं मुख्यतः, कारण श्रद्धा शिद्रिक ही कोपर्डीची मुलगी हिच्यावर अत्याचार झाला होता, बलात्कार झाला होता आणि तिचा खून झाला होता, ही एक भावना स्त्रियांमध्ये प्रचंड पसरलेली होती. दुसरी गोष्ट काय होती की त्या कोपर्डीमध्ये पहिला छोटा मोर्चा निघाला, नंतर त्याला प्रतिकात्मक मोर्चा दुसरा पाठिंबा देणारा नगरला निघाला आणि नियोजनबद्ध पद्धतीने तो औरंगाबादला निघाला, आणि औरंगाबादला जी संख्या आली त्याचं अप्रूप एवढं होतं की त्या औरंगाबादच्या मोर्चामध्ये मूक मोर्चा होता,
शिस्तबद्ध होता, स्वच्छता होती आणि जे काही प्रतिकात्मक भाषण करायचे ते त्या मुली करत होत्या. आणि मग हळूहळू त्याचे मुद्दे वाढत गेले, ते 10 पर्यंत आले. त्यातला प्रामुख्याने मुद्दा होता तो कोपर्डीचं प्रकरण. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा आला आरक्षणाचं, त्याच्यानंतर स्वामीनाथन आयोग आला, मग सारथी आलं, मग असे हळूहळू त्याला शेपूट जोडत गेली. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, मराठा क्रांती मोर्चा हे एक श्रद्धा सिद्रिक या आमच्या मराठा भगिनीवर झालेल्या बलात्काराच्या आणि तिच्या मृत्यूशी संबंधित सानुभूतीचे मोर्चे होते, म्हणून ते शांततेचे होते, अहिंसेचे होते. पण त्याला जो मिळालेला पाठिंबा आहे तो अभूतपूर्व होता. कारण मी एक पुस्तक प्रकाशित केले मराठा क्रांती मोर्चावर, अभ्यासपूर्ण पुस्तक प्रकाशित केलेले, जवळपास 2.5 कोटी लोक 58 मोर्चेमधनं रस्त्यावर आले होते, हा इतिहास आहे. पण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या विरोधात हे मानण्यास काहीच कारण आहे. त्यांच्या जागेवर आजचे एकनाथ शिंदे जरी असते तरी ते मोर्चे तसेच निघाले असते, शरद पवार साहेब असते तरी निघाले असतं, अजित पवार असते तरी निघाले असते, कारण ती समाजाची भावना होती. एक यानंतर दुसरा जो महत्वाचा प्रश्न येतो की मराठा आरक्षणाविषयी एवढे मोठे मोर्चे निघाले पण त्याच आता मराठा आरक्षण आता विषय विसरून जा अशी भूमिका तुम्ही कालांतरानं 2019 नंतर मांडली, तर हा बदल होण्याचं कारण काय? मुख्यतः काय आहे की ज्या हेतूने मी या आरक्षणाच्या चळवळीत आलो होतो की मराठा समाजाची अशी भावना होती की माळी, धनगर, वंजारी, साळी, कोळी, कुष्टी हे ओबीसी वर्ग जो गावगाड्यामध्ये त्यांच्यासारखं जीवन जगतो आणि त्यांना काही विशेष सवलती मिळतात आणि आपल्याला मिळत नाही, आपल्या मुलांवर अन्याय होतो, त्याला ऍडमिशन मिळत नाहीये, त्याला नोकरी मिळत नाहीये. आणि गावात जर तुम्ही बघितलं, अस्पृश्य जाती ह्या गावकुसाच्या बाहेर आहेत, आदिवासी जंगलामध्ये आहेत, त्यांना मिळणारं आरक्षण त्याच्याबद्दल फारसं काही विरोध करायचं कारण नव्हतं. आणि 1932 नंतर या देशामध्ये हळूहळू आरक्षण यायला लागलं गोलमेज परिषद नंतर, जी बाबासाहेबांनी मागणी केली होती. आता प्रश्न असा येतो की साम्य जीवन जगत असताना सुद्धा, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की गायकवाड आयोगाने जो डाटा गोळा केला, न्यायमूर्ती गायकवाड हे अलीकडचा जो डाटा आहे जो सुप्रीम कोर्टाने अर्थात नाकारला, तो 1063 पानाचा अहवाल आहे. त्यातलं 70% जी काही माहिती उपलब्ध आहे, मराठा समाज शूद्र आहे, मागासलेला आहे, हा माझ्या पुस्तकात नाही येतो. परंतु जो सर्वे करण्यात आला, डाटा ज्याला म्हणतो, स्त्रियांची परिस्थिती काय, मुलींची परिस्थिती काय, शिक्षण किती आहे, मुलं किती आहेत, नोकरी किती आहे, क्षेत्र किती आहे शेतीचं, घर कसं आहे, पाण्याची व्यवस्था काय, वीज येते का त्यांच्या गावामध्ये, हा संपूर्ण मंडल कमिशनने दिलेल्या 10 नॉर्म्स प्रमाणे डाटा गोळा केला. तर आश्चर्य आणि धक्क्याची गोष्ट, धक्कादायक गोष्ट अशी आहे की 22% मराठा समाजातले लोक हे लँडलेस आहेत. आपण जे म्हणतो जमीनदार आहे, जमीनदार आहे, त्यांना जमीन नाही, एक गुंठा सुद्धा जमीन नाही, स्वतःचं घर नाही. ओके. आणि जवळपास 27% लोकांचं 1 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र आहे. आता यांची संख्या ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलेले, आणि याच्यामुळं जागतिकीकरणाच्या दबावाखाली उदारीकरण आणि खाजगीकरण, तर खाजगीकरण म्हणजे या देशातल्या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे जेवढे खाजगी क्षेत्राशी आपलं सरकारी उद्योग आहेत ते खाजगी करायचे, म्हणजे खाजगीकरणामुळे नोकऱ्या सरकारच्या अधीन कमीच होणार आहे. ओके. अशा स्थितीमध्ये आरक्षणाची मागणी माझ्या दृष्टीने महत्वाची होती, ती 2 कारणाने. एक, ओबीसीशी आम्ही तुटत होतो, वेगळे पडत होतो, आणि ओबीसींना न्याय मिळाला असताना मराठा त्याच्या विरोधात आहे ही जी प्रतिमा तयार होत होती, त्याच्यापेक्षा मला असं वाटत होतं की मराठा आणि ओबीसी एकच आहे आणि त्यांनी एकत्र यावं, शूद्र वर्णाचेच आहेत, मागासलेलेच आहेत, आणि मराठा आणि समाज म्हणजे, कारण दुसरा एक महत्वाचा मुद्दा काय येतो की मराठा ही जात नाही, महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा हा मराठा असा सर्वसाधारणपणे समज आहे आणि तसा आहे. म्हणजे राष्ट्रगीताचाच मराठा शब्द येतो, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, तो काही जातीवाचक शब्द नाही. मग कोण आहे? तर हे कुणबी आहेत. अगदी शाहू महाराज, शिवाजी महाराजांचा उल्लेख सगळीकडे कुणबी सापडतो, तिथं बाकीच्या मराठ्यांचं काय राहत येतं. पण मग कुणबी आणि मराठामध्ये, कुणबी समाजाला आरक्षण मिळते आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, हा सारा गोंधळ होता. तो गोंधळ कधीतरी संपावा म्हणून आरक्षणाचं समर्थन आजपर्यंत केलं, मग नारायण राणे समिती असेल, गायकवाड आयोग असेल. पण सुप्रीम कोर्टाचा ज्यावेळेस निर्णय आला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की आता आरक्षण मिळत नाही. त्याची किंमत काय मोजली आपण? तर शांततेचे मोर्चे आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे, जगाला अभिमान वाटला. पण ठोक मोर्चे निघाले त्याच्यानंतर, ठोक मोर्चामध्ये 17,000 लोकांवर केसेस झाल्या. आणि दुर्दैवाने मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, 42 तरुणांनी नैराश्यातनं आत्महत्या केली.
आता आरक्षण कायद्याने मिळत नाही, घटनेच्या तरतुदीप्रमाणे मिळत नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने मिळत नाही, मग कुठंतरी समाजाला एक आशेचा किरण दाखवावा लागतो, एक प्रेरणा द्यावा लागते, एक विचार द्यावा लागतो. अगदी मी आरक्षण नाकारलं हे म्हणण्यात काहीच तथ्य नाही, मी आरक्षणाकडून अर्थकारणाकडे. म्हणजे आरक्षणाचं चळवळ चालू असताना अर्थकारणाकडे जाणं म्हणजे नवीन उद्योग व्यवसाय करणे, त्याचबरोबर जागतिकीकरणाने निर्माण झालेल्या जगातल्या संधी वेगवेगळ्या देशातल्या त्याही शोधल्या पाहिजे, कारण आता दिशा बदलणं गरजेचं आहे. म्हणून नवा विचार आणि नवी दिशा अशी संकल्पना मांडून आम्ही जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरणाला जो विरोध केला त्याच्यापेक्षा आपण त्याच्याकडे संधी म्हणून पाहू. जेव्हा मराठा आरक्षणाचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये विरोधात गेला तेव्हा सुपरन्यूमरी करायचं किंवा काय करायचं असे बरेच वाद झाले, मिटिंगवर मिटिंग होत होत्या. तेव्हा मात्र तुम्ही असं आता म्हणत होता की आता हा विषय थांबवा, कारण आपल्याला EWSचं आरक्षण मिळालेलं आहे. आणि सुरुवातीपासून तुमची भूमिका EWS जेव्हा ज्या क्षणी मंजूर झालं तेव्हापासून तुम्ही मराठा आरक्षण नकोच अशा भूमिकेकडे वळालात, तर त्यामागचं रिझनिंग काय होतं? नाही, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की मराठा जात म्हणून असं विशेष कुठलंही आरक्षण मिळू शकत नाही, ज्याची चुकीच्या पद्धतीने मांडणी होती की मराठा समाजाला 10%, 16% आरक्षण मिळावं. ओके, म्हणजे जात म्हणून आरक्षण मिळू शकत नाही, एक तर वर्ग म्हणून मिळू शकतं किंवा आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर OBC आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश होऊ शकतो हे स्पष्ट झालं. बरोबर. आता दुसरा मुद्दा काय आहे की पटेल कम्युनिटी असेल, जाट कम्युनिटी असेल, मराठा कम्युनिटी असेल किंवा अन्य क्षेत्रीय आणि शेतकरी कुटुंबातनं जे लोक येतात त्यांची मागणी आरक्षणाची होती, म्हणून केंद्र सरकारने अत्यंत कायदेशीर पद्धतीने संसदेमध्ये 2/3 बहुमताने EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचा कायदा 10% केला. राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपतींची सही झाली म्हणजे तो कायदा झाला आणि घटनेत दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळं आत्ता जर मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर घटनेनी दिलेलं ज्याला आपण 341, 342 शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सचं आरक्षण म्हणतो ते जितकं कॉन्क्रीट आहे ओके तेवढंच EWS आहे. OBCचं मात्र 340 कलमांतर्गत आयोग नेमून निर्माण केलेल्या आरक्षणाबद्दल अनेक कायदेशीर मुद्दे उपस्थित होऊ शकतात. ओके, पण EWS हे अत्यंत कॉन्क्रीट आहे, त्याला काहीही फरक पडू शकत नाही. आणि EWS मध्ये मराठा समाज बसतो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे हे सिद्ध होतं, अर्थात त्याच्या काही नॉर्म्स बद्दल चर्चा होऊ शकते, काही आक्षेप असू शकतात तर ते बदलता येतील, दॅट इज नॉट एन म्हणजे ते काही प्रमाणच ठरलं असं नाही, त्यात काही बदल करता येऊ शकतात. जसं आपण बघितलं की OBCला आर्थिक निकषाचीच मर्यादा लावली, सुरुवातीला पहिल्यांदा 80,000 होती, नंतर 2 लाख झाली, आता ती 4 लाख, आता 8 लाख झाली. तर इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमध्ये सुद्धा अशा काही तरतुदी बदलता येऊ शकतात, ते काय ते राज्य सरकार केंद्र सरकारच्या अधीन. पण EWS आरक्षण हे घटनात्मक झालेलं आहे आणि त्याला अधिकृत मान्यता मिळालेली आहे, म्हणून मी पहिली संघटना आहे जी की EWSचं समर्थन केलं. आणि आता याच्या पलीकडे अजून मोठं आरक्षण मिळू शकत नाही, कारण ऑलरेडी महाराष्ट्रात 52% आणि हे 10 आल्यामुळे 62% झालं. आरक्षणाला सुद्धा मर्यादा आहेत, 50%पेक्षा जास्त देता येणार नाही, त्याची घटनेत चर्चेतल्या काही तरतुदीशी संबंध आहे. एक ज्या क्षणी आरक्षणाचा विषय तुम्ही मागे टाकला त्या क्षणी तुम्ही दुसरी पण मोहीम सुरू केली, ती मराठा उद्योजकांना, मराठा तरुणांना उद्योजक बनवण्याची, तर तुमचा या प्रयत्नामध्ये कितपत यश आलेलं आहे? नाही, निश्चितच आता तुम्हाला सांगतो की दर एका महिन्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये एक तरी कार्यक्रम आहे, उद्योजकतेचा विषय आहे, मराठा उद्योजकतेचा आहे, किंवा ज्या प्रकारचं आम्ही आता मांडणी करतोय अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला, तर आणि याच्या व्यतिरिक्त आता मराठा महासंघांनी सुद्धा ही भूमिका स्वीकारली आहे. मुंबईमध्ये 26 तारखेला षण्मुखानंद आनंद मध्ये जवळपास 3,500 उद्योजकांचं एक मोठं शिबिर आहे. ओके, तर आता मला ह्या 1.5-2 वर्षानंतर मी आज तुमच्याशी बोलत असताना हा जो विचार आहे हा समाजातल्या मोठ्या लोकांनी स्वीकारलेला आहे, त्याच्यानंतर संघटनांनी स्वीकारलेला आहे आणि तशा प्रकारची मांडणी आता मार्गक्रमण झालेली. जेव्हा तुम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड म्हणून आक्रमक मांडणी करता तेव्हा तुमचे ब्राह्मण कुणी मित्र आहेत का? निश्चितच मी तुम्हाला सांगतो की माझे चांगले ब्राह्मण मित्र आहेत. वैचारिक द्वंद्व आणि व्यक्तिगत संबंध याच्यात फरक असला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की महात्मा फुलेंना तुम्ही आदर्श मानता, महात्मा फुलेंनी ब्राह्मण मुलगाच दत्तक घेतला होता यशवंत,
बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण स्त्रीशी लग्न केलं होतं, सविता कबीर, किंवा अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात. जसं शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण घडलं तर ते ब्राह्मण मित्रांनीच लक्षात आणून दिलं. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या विरोधात ही मोहीम आहे ही गोष्ट खोटी आहे. आम्ही मानवतेची मूल्य रुजवण्यासाठी जी शिवरायांची प्रेरणा घेऊन फुलेशाह आंबेडकरांनी जी सामाजिक समतेची तत्व राबवली, मी तुम्हाला एवढं सांगतो की घटनेमध्ये महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेबांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वतंत्र, या मानवतेची मूल्य रुजवण्यासाठी आम्ही काम करतो. आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. दुसरा असं बोलला की ब्रिगेड एक इतिहास, म्हणजे तुम्ही इतिहासाचं विकृतीकरण करताय की जे जे काही ब्राह्मण इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे ते खोडत बसायचं आणि जिथे जिथे ब्राह्मणांनी चांगलं कार्य केलं असेल त्याची देखील दखल घ्यायची नाही, असा एक ब्रिगेड इतिहास, एक विकृतीकरणाचा आरोप तुमच्या संघटनांवरती किंवा तुमचे जे सगळे सहकारी आहेत त्यांच्यावरती होत असतो, त्याच्याबद्दल काय सांगाल? डॉक्टर आ साळुंके काय म्हणतात की एक मूळ मूर्ती आहे, प्रचंड सुंदर आहे, कारीगरांनी खूप छान प्रकारे बनवलेली आहे, पण नंतर आपण त्याच्यावर शेंदूर लावत बसतो आणि ते शेंदूर लावून लावून त्याचं एक जाड पूट तयार झालेली असते. आता ती जी पूट तयार झाली आहे ती वर्षानुवर्ष तो जो इतिहास सांगितला गेला तो कॉन्क्रीट झालाय. जसं रामदास स्वामी गुरु होते, दादोजी कोंडदेव शिक्षक होते, पालक होते, आता अशा प्रकारचा इतिहास त्या काळात उपलब्ध असलेल्या साधनातनं लिहिला असेल असंही असू शकतं. त्यांचा काही वाईट हेतू असण्याचं काही कारण नाही, परंतु समकालीन कागदपत्र ज्याला आपण प्रथम दर्जाचे कागदपत्र म्हणतो आणि तो इतिहास प्रकाशित आल्यानंतर आपण नव्याने मांडणी सुरू केली तर ते जुनं जे आहे त्याला धक्का बसायला लागतो. आणि कुठलीही गोष्ट जुनी जी असती ती आपल्याकडे काय ओल्ड इज गोल्ड किंवा तेच सत्य तेच खरं आहे, वेद म्हणजेच प्रमाण, हे जे सगळं रुजवण्यात आलेलं आहे तसं काही नसतं. याच्यामध्ये ते कागदपत्र सगळं बोलणं त्याला काय तुला कोणी विरोध करायचं कारण नाहीये, पण ब्राह्मणांचं योगदान नाकारण्याची एक मोहीमच तुम्ही राबवता असा एक आक्षेप आहे मोठा. आता काय तुम्ही असं कसं म्हणू शकता सांगा? कसं म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिला, जाणता राजाचं नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. आता ह्या इतिहास आहे का तर ही एक कादंबरी आहे. कादंबरीमध्ये लेखकाला एखाद्याला हिरो करायचं, एखाद्याला विलन करायचं किंवा एखाद्याला अनन्यसाधारण महत्व द्यायचं हे त्याचं स्वातंत्र्य असतं, याला इतिहास म्हणत नाही. बाबासाहेब पुरंदरेंबद्दलच आपण जर उदाहरण म्हणून बोलायचं म्हटलं तर त्यांच्या लिखाणामध्ये अनेक तुरटी आल्या, अनेक चुकीचा इतिहास. अगदी जयसिंगराव पवार आणि बाबासाहेब पुरंदरेंचा अत्यंत सख्य संबंध होता, परंतु ज्यावेळेस सत्य इतिहास पुढे आला, म्हणजे जसं आता सत्य इतिहास काय म्हणायचं की शिवभारत हे परमानंदाने शिवाजी महाराजांच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या सांगण्याहून लिहिलेला इतिहास आहे, दरबारात लिहिलेला आहे. जे दे शकावली जे दे करीना ह्या डायऱ्या आहेत, शिवाजी महाराजांच्या पूर्णपणे जीवनातल्या काही प्रसंगाची चांगली नोंद आहे. आणि अशा प्रकारच्या प्रथम दर्जाचे लेखन, त्यानंतर पत्रव्यवहार असतील शिवाजी महाराजांचे, याच्यात जे दिसत नाही ज्याचं महत्व दिसत नाही त्याला नंतर 150 वर्षानंतर सभासदाने लिहिलेल्या बखरीमध्ये काही आयक्यू गोष्टी असतील, काही काल्पनिक गोष्टी असतील. आता 150 वर्ष मोठा कालखंड आहे, म्हणून समकालीन इतिहासामध्ये जसं मी तुम्हाला सांगतो की शिवभारतमध्ये आपण विशेष नोंद घेतली पाहिजे की रामदास स्वामींचा किंवा दादोजी कोंडदेवचा साधा उल्लेख नाही, 168 लोकांची नावं येतात, मग या दोघांचा उल्लेख का नाहीये, हाही झाली ऐतिहासिक बाजू. आता नाही इतिहासात आपण नाही, म्हणजे जे ब्राह्मण इतिहासकार आहेत त्यांना सुद्धा तुम्ही टार्गेट करता असं माझं म्हणणं आहे. नाही आता बघा, अरा कुलकर्णी जे होते हे ब्राह्मण इतिहासकार होते, पण त्यांनी दादोजी कोंडदेव गुरु नव्हते हे मान्य केलं होतं. आता त्याच्यात अनेक लोकांनी नंतर मान्य केलं, इतिहासात दुरुस्ती होत राहते. बाबासाहेब पुरंदरे स्वतः म्हणतात की इतिहासामध्ये उघडला तो कोळसा सुद्धा असतो, तर काही चुकीच्या घटना काही बरोबर घटना आपण इतिहासात फार रमलं नाही पाहिजे. इतिहासात प्रेरणा घेणं या मताशी तुम्ही आता आलेले आहात तुम्ही. नाही आम्ही रमत नाही, लक्षात घ्या, इतिहासातनं प्रेरणा घ्यायची असती आणि भविष्याचा त्यातनं वेध घ्यायचा असतो. इतिहासातली प्रेरणा चुकली तर भविष्याचा वेध चुकतो, आपलं आयुष्य चुकत. म्हणून इतिहासातलं जे सत्य आहे ते स्वीकारून वर्तमानामध्ये त्याचा अभ्यास करून भविष्याचा वेध घ्यायचा. जेव्हा संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमाला शरद पवार आले तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली की बुवा की तुम्ही असे ब्रिगेडींच्या म्हणजे ब्रिगेडी असे हेटाळणी केली, तुम्हाला ती माहिती आहे की नक्की तुम्हाला माहिती आहे ब्रिगेडी म्हणून हेटाळणी केली जाते आणि शरद पवार जेव्हा तुमच्या कार्यक्रमात येतात तेव्हा शरद पवारवर पण टीका केली जाते की तुम्ही एका जातीवादी संघटनेच्या कार्यक्रमाला जाता, तर शरद पवार याविषयी तुमच्याशी कधी काय बोलतात किंवा त्यांच्या कानावर अशी टीका गेलेली असते?
हे निश्चित एक लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार ज्या घराण्यात नाही येतात ते महात्मा फुलेच्या सत्यशोधक विचाराच्या. दुसरी गोष्ट, शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या घरातच रुजलेला होता, त्यांच्या आई होते, त्यांचे बंधू वसंतराव पवार. पवार साहेबांना यशवंतराव चव्हाणांबरोबर जे काही जवळकी मिळाली त्यावेळेचं राजकारण कळालं ते काँग्रेसमध्ये गेले. परंतु मूळ घराण्याचा जो विचार आहे तो सत्यशोधक विचार आहे आणि त्याचाच पुरस्कार संभाजी ब्रिगेड करत असल्यामुळं सत्यशोधक विचाराच्या विरोधात जे वैदिक विचार आहेत त्याचा विरोध राहणारच आहे. त्यामुळे मला बदनाम केलं काय, पवार साहेबांना बदनाम केलं काय, आणि पवार साहेब फारशा अशा टीका टिप्पणी विरोधाला काही जुमानत नाही. त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे त्याच्याशी ते ठाम राहतात आणि मला खूप अभिमान वाटतो की रौप्य महोत्सवी वर्ष 25व्या वर्षी नुसते शरद पवार साहेब नाही तर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आले, डॉक्टर बाबा आढाव आले, नागराज मंजुळे तिथं होते, अनेक लोक असे कला साहित्य क्रीडा चित्रपट राजकारणी अत्यंत अप्रतिम कार्यक्रम झाला आणि तो सगळ्यांनी स्वीकारला. आता जे लोक आम्हाला ब्रिगेडी विचार किंवा ब्राह्मण विरोधी विचाराचे म्हणतात निश्चितच त्यांचा तो जो विचार आहे तो त्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आम्ही काय त्यांच्या चष्म्यातनं बघू शकत नाही किंवा आमच्या चष्म्यातनं ते बघू शकत नाही. त्यामुळे मी त्या टीकेचं स्वागतच करतो आणि पवार साहेब स्वतः स्वागत करतात त्याचं. ओके, त्यामुळे जितकी टीका शरद पवारांवर झालेली आजपर्यंत अनेक कारणांनी अनेक भूमिकेमुळे तेवढी तर जगात कुणावर झालेली नाही. त्यामुळे त्या टीकेकडे मी फारसं काही नाही, ते काय ठीक आहे, लोकशाहीचा एक भाग आणि अंग म्हणून बघतो. ओके, पुढच्या 2024 ची निवडणूक पुढे येते आहे तर त्या काळात तुम्ही संभाजी ब्रिगेड तुम्ही ज्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहात त्याची काही राजकीय भूमिका त्या निवडणुकीत असेल का? नाही, संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना म्हणूनच काम करावं. ओके, शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराची रुजवत करावी. ओके, समतेचे विचार रुजवावे, मानवता रुजवावी, याच भूमिकेमध्ये सामाजिक काम करावं. त्याचा उलटा प्रश्न असा आहे, नाही त्याचा एक उलटा आहे किंवा छुपा पाठिंबा राष्ट्रवादी देणार आहे का? नाही, परंतु भारतीय जनता पार्टी जे हिंदुत्वाचं राजकारण आता अनुपाती आहे, आता राम मंदिराचा विषय 2024 ला मोठा होणार. तुम्ही बघितलं असेल रामनवमी फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली. अगदी परवा सगळ्या महाराष्ट्रामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चे निघाले किंवा सावरकर सन्मान यात्रा निघाल्या. आता हा सगळा विचार केला तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पुरोगामी विचाराचे लोक प्रबोधन करत नाही, त्याला काय विचाराला फाटा देत नाही. आता मला नागपूरमध्ये मी होतो आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निघालेला सावरकर सन्मान यात्रेच्या समोरच मी तिथं होतो. तर तिथं जाताना काही मित्रांनी मला सहज विचारलं की तुम्ही याच्याबद्दल भूमिका काय घ्यायची किंवा काय तुमचं मत आहे. तर मी साधं सांगितलं होतं की सावरकर सन्मान यात्रा काढणाऱ्यांनी 75 वर्षात महात्मा गांधी बदनाम केले याचं काय करायचं? एका वाक्यात उत्तर आहे. पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक बोलतात का हे? कारण ज्यांनी गांधी बदनाम केला ते सावरकर समर्थक आहे, हा काय योगायोग आहे का? तर अशा वैचारिक प्रबोधनामध्ये आम्हाला पडावं लागेल आणि आम्हाला ज्या विचारसरणीपासून धोका आहे ते सत्तेत असल्याने जास्त धोका आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की कॉम्रेड पानसरे गेले, कलबुर्गी गेले, दाभोळकर गेले, अजून गौरी लंकेश गेल्या. तर ज्या विचारसरणीने त्यांची हत्या केली त्यानंतर डॉक्टर आ साळुंके, मामा देशमुख, जयसिंगराव पवार सर, श्रीमंत कोकाटे, अनेक अशा विचारवंतांना जवळपास 50 लोकांना संरक्षण देण्यात आलं होतं 2014 ते 2019. आता आमचे विचारवंत संरक्षणात राहणार असेल आणि तसे त्यांची जर सत्ता असेल तर ती धोकादायकच आहे. आणि लोकशाहीमध्ये ज्यावेळेस आपण मतदान करतो त्यावेळेस आपण राजकारणाशी सहमत आहे ना. ओके, आपण असहमत थोडीच आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड पुरोगामी विचाराच्या पक्षाच्या मागे उभा राहत असेल तर काय फार मोठी गोष्ट करते असं काय नाही. आणि राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा द्यायचं कारण काय? एका विचाराला पाठिंबा देतो, जर राष्ट्रवादी चुकत असेल तर त्यांच्यावर जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण आम्ही ज्या विचाराला मानतो त्याच विचाराने एखादा राजकीय पक्ष काम करत असेल तर त्यांच्या मागे ठामपणे उभा राहणं, तो विचार रुजवणं याच्यासाठी मी प्रयत्न करणार. थँक्यू प्रवीणदा, तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल. अतिशय बेधडक आणि रोखठोक अशी मुलाखत प्रवीणदादांनी आपल्याला दिलेली आहे. अनेक नवीन वादाला पण त्यांनी खतपाणी घातलेलं आहे. पण ठीक आहे, असे विचार व्हायला पाहिजेत आणि वादे वैचारिक वादे व्हायला पाहिजेत. तर अशा नवीन वादांसाठी नवीन चर्चेसाठी पाहत राहा लेट्सअप. यूट्यूब आणि फेसबुक फॉलो करायला विसरू नका. लेट्सअप मराठी. धन्यवाद.